नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? छान। आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकातील बोलणारी नदी हा पाठ शिकणार आहोत। एक होती मुलगी, तिचे नाव लीला। होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर। लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस। स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची। त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची। तिचे घर होते गावाच्या एका टोकाला। तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती। एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला। आई म्हणाली, नको खाऊ। ताई म्हणाली, नको खाऊ। माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा। आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली। तिला एक युक्ती सुचली। ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी कशी बोलणार? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला। मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा ना पटकन खा। लीला म्हणाली, अग पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ। पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अग ताई पेक्षा मोठी आई, आई पेक्षा मोठी माई, पण माई पेक्षा ही मोठी मी, नदीबाई, माझं ऐक बरोबर। लीला पळत बर्फवाल्याकडे गेली। गोळा खाऊन परत आली। तिला बोलणारी नदी खूप आवडली। ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई। तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले। एक दिवस लीलाला आला कंटाळा। तिला वाटले बुडवावी शाळा। तिने ताईला विचारले। ताई म्हणाली, नको बुडू शाळा। आई म्हणाली, नको बुडू। माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा। लीला चिडली। कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही? शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडवू बिंदास शाळा। ताई, आई, माई पेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही। दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली। संध्याकाळी घरी आली। तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती। लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते। तिने आई आणि माईला पण सांगितले होते। त्या तिघींनी लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती। पण तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले। तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही। काही दिवसांनी आला भोला। भोला म्हणजे लीलाचा मामा। भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा। त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला। लीलाला खूप आनंद झाला। काय खाऊ आणलास? तिने विचारले। भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16। 16 पेढे? ते पण बदामी? लीला एकदम खुश झाली। पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली। संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार। लीला ओरडतच गेली। शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते। पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले। आई म्हणाली,
शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा खारी कामा. आई, यात तर एक पण पेडा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अग असं कसं होईल. तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई. नीला परसातून पळत आली. अग पेडे कुठे गेले, आईने विचारले. कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8 अन नदीला दिले 8. नीला म्हणाली, तू बदामी पेडे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली. आई नीलावर ओरडली. अग हो, तूच म्हणालीस पेडे नको खाऊ. माई म्हणाली पेडे नको खाऊ. अग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग लीला, पेडे आहेत 16, तू घे 8 अन मला दे 8. पण नदी कशी बोलेल. माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी. लीला म्हणाली, काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. माईने विचारले. अग माई, तीच तर लीलाला बर्फाचा गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला. लीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे. तिने थोडा विचार केला अन म्हणाली, ताई आई माई समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसतच कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला लीला, ह्या एक एक पेडा पण खेळायला पळा. पेडा मिळाला असे म्हणत पेडा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय. माई हसून म्हणाली.